ऐन पेरणीच्या हंगामात खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांचं खरीपाचं बजेट कोलमडलंय. रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनली असताना खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांची चोहोबाजूनी कोंडी झालीय. या किमती कमी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जाते. जून महिन्याचा तिसरा आठवडा सुरू झालाय, मात्र अद्यापही जालना जिल्ह्यात पेरणी योग्य पाऊस झाला नसल्यामुळे खरीपाच्या पेरणी खोळंबल्या आहेत. परिणामी पेरणीला उशीर होत असल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एकीकडे निसर्ग शेतकऱ्यांची परीक्षा पाहतोय, तर दुसरीकडे बियाणं आणि खतांच्या किमती वाढल्यामुळे शेतकऱ्यांची चहूबाजूनं कोंडी झाली आहे. सरकारनं या किमती कमी कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. खताचे भाव विचारल्यानंतर 60 ते 70 रुपयांची भाववाढ दिसलेली आहे. त्या मागे ते घेत असताना आधार कार्ड सक्तीचा असावं लागतं असं दुकानदार सांगतात, आणि त्याच्या पाठीमागे खूप मोठा असं फ्रॉड केल्या जात आहे. त्यामुळे 70 ते 80 रुपये भाववाढ घेऊन शेतकऱ्याची प्रत्येक ठिकाणी पिळवणूक होत आहे. खताच्या भावात 60-70 रुपयांनी गोणीची मागा वाढवली आहे. खरं फार तर या ठिकाणी शेतकऱ्याचं नुकसान होत आहे, कारण शेतकरी या ठिकाणी पाणी सुद्धा पडत नाही, माल करपून जात आहे, आणि त्यातल्या त्यात 60-70 रुपये शेतकऱ्याचे वाढवले. विचारलं असता तर बाहेर देशातून आणावं लागतं, GST VST लागते म्हणे, पण या ठिकाणी शेतकऱ्याची का पिळवणूक होती, त्यासाठी शासनाने या ठिकाणी शेतकऱ्याचे भाव कमी केले पाहिजे. खत निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या दरात वाढ झाल्यामुळे खतांच्या किमती वाढल्या असल्याचं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. काही लिमिटेड खतांच्याच रेटमध्ये थोडासा फरक पडलेला आहे, कारण त्याचा जे कच्चा माल आहे तो दुसऱ्या देशातून आपल्या देशात आयात केला जातो, त्याची कॉस्टिंग वाढलेली आहे, त्याचे रेट वाढलेले आहेत, आणि लेबर चार्जेस वाढले त्या वर्षी, आणि थोडेसे ट्रान्सपोर्टिंग चार्जेस वाढले. याच्यामुळे काही DAP सारख्या 10-26-26 सारख्या 19-19 सारख्या आणि 20-20-13 सारख्या खातात 60 ते 70 रुपयाची वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, पण प्रत्यक्षात अजूनही अर्ध्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा झालेली नाही. शिवाय गेल्या वर्षी रब्बी हंगामात पिकवलेल्या शेतमालाला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडलं नाही. अशा परिस्थितीत खतांच्या दरात वाढ झाल्यामुळे खरीपासाठी शेतकऱ्यांनी केलेलं बजेट पूर्णपणे कोलमडून गेलंय. नितेश महाजन, झी मीडिया, जालना. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.